वेलकम मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2020 साठी भूगोल या विषयावर आपण व्हिडिओ क्रमांक 9 घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. मित्रांनो, इतिहासवर सोबतच नागरिकशास्त्रवर सोबतच भारताचे संविधान हे सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला कव्हर करायचं आहे ते आहे आता भूगोल. भूगोलनंतर आपण विज्ञानसुद्धा कव्हर करूया. भूगोल आपला आता उद्यापर्यंत भूगोल होऊन जाईल. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आपण. आणि जर ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला PDF हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 33 22 80. हा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावर व्हॉट्सअप करून तुम्ही PDF मिळवू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला मानवी व्यवसाय, त्यानंतर लोकसंख्या, नंतर आफ्रिका खंड व उत्तर अमेरिका खंड याच्यामध्ये बघायचं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले टॉपिक कव्हर करूया. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वात अगोदर तुम्ही मित्रांनो ते अगोदरचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जा आणि सर्व व्हिडिओ बघून घ्या. ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मला नाही वाटत की तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे. ह्या व्हिडिओमधनं तुम्ही सगळं कव्हर करू शकता, पण बाकीचा थोडा मॅथचा वगैरे तुम्हाला थोडा अभ्यास करावा लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो. 2 ते 4 घंट्याचे व्हिडिओ असतील मित्रांनो ते, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व टॉपिक कव्हर करू शकता, आहे की नाही. आणि बाकीच्या व्हिडिओवरनंही एकच प्रश्न घे, म्हणजे बाकीचे जर चॅनलवरचे जर व्हिडिओ बघितले तर 10 ते कमीत कमी अर्ध्या घंट्याचा एक व्हिडिओ असतो. आणि सर्व अर्ध्या घंट्यामध्ये ते फक्त 20 ते 25 प्रश्न कव्हर करतात आणि एकाच प्रश्नावर खूप वेळ घालतात. ते फक्त त्यांचं काय करतं, वॉच टाईम वाढवतात. तर मित्रांनो, आपला उद्देश तसा नाही. आपला उद्देश काय, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला भेटले पाहिजे, हे आपला उद्देश आहे. आणि ह्या उद्देश घेऊन आपण हा व्हिडिओसुद्धा घेऊन आलेलो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करा आम्हाला, आणि तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, याच्यामध्ये बघायचं आपल्याला सागर जलाच्या हालचाली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच टॉपिक कव्हर केलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आमचा व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एकदा तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला समजलं असेल तर 86 57 33 22 80 याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. मित्रांनो, सागर जलाच्या हालचालीचे मुख्य स्वरूपे किती आहेत? तर मित्रांनो, सागर जलाच्या हालचालीचे मुख्य 3 स्वरूपे आहेत, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, सागरी लाटा कशा निर्माण होतात? तर वाऱ्यामुळे. वाऱ्यामुळे लाटांना त्यांच्यात सामावलेली रिकामी जागा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात, म्हणजे काय, ऊर्जा. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, म्हणजे 3 बरोबर आहे, म्हणजे एचं उत्तर आहे ऊर्जा. लाटांना त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात. कोणत्या बाबीमुळे लाटेची पूर्ण कल्पना येते? तर खालचा भाग द्रोणी व वरचा भाग शीर्ष, याच्यामुळे आपल्या लाटेची पूर्ण कल्पना येते. लाटेची लांबी कशी मोजतात? तर 2 शीर्ष यातील आडवे अंतर, 2 शीर्ष यातले आडवे अंतर याद्वारे लाटेची लांबी मोजल्या जाते. लाटेची उंची कशी मोजतात? तर शीर्ष आणि द्रोणी यातील उभे अंतर, याद्वारे लाटेची उंची कशी अशा प्रकारे मोजली जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. आता मित्रांनो, शीर्ष काय आहे आणि द्रोणी काय आहे तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी मला बाहेर जावं लागेल, म्हणजे आपल्याला व्हिडिओ पॉज करावा लागेल, नंतर तुम्हाला त्याचा फोटो दाखवावा लागेल. तर त्या अगोदर आपण काय करूया ते नंतर बघूया. लाटांची गती कशावर अवलंबून असते? तर वाऱ्याच्या वेगावर. साली सुमात्रा बेटाजवळ सुनामी लाटामुळे कोणत्या देशांना त्याचा तडाखा बसला होता? तर मित्रांनो, ए व सी, म्हणजे भारत आणि श्रीलंका. आता मित्रांनो बघितलं तर सुमात्रा हे बेट इंडोनेशियामध्ये आहे आणि त्या लगतच भारत आहे आणि श्रीलंका आहे, त्यामुळे या दोन देशांना त्याचा फटका बसला होता. सागराच्या पाण्याच्या पातळीत ठराविक वेळाने वाढ होते त्यास काय म्हणतात? बघा,
सागराच्या पाण्याच्या पातळीत ठराविक काळानंतर वाढ होते त्याला आपण भरती म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, भरती म्हणतो. सागराच्या पाण्याच्या पातळीत ठराविक वेळाने घट होते त्यास काय म्हणतात, तर त्याला ओहोटी म्हणतात. काय म्हणतात, ओहोटी म्हणतात. सागर तळात भूकंप झाल्यास काय घडते, बघा सागर तळास भूकंप झाल्यास सुनामी सुनामी लाटा येतात, ठीक आहे, किंवा सुनामी घडतो. मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, नुसतं व्हिडिओ बघू नका प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की नुसतं व्हिडिओ बघू नका, प्लीज लाईक करा, जेवढे व्ह्यूज आहेत कमीत कमी तेवढ्या तरी लाईक आल्या पाहिजे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्यांना गुरुत्वाकर्षण बल रिकामी जागा बलापेक्षा अधिक असते. म्हणजे बघा, चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्याचे गुरुत्वाकर्षण बल हे सूर्याच्या आकर्षण बलापेक्षा अधिक असते. ध्यान ठेवा, कशाच्या, सूर्याच्या. चंद्रासमोर रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर एकाच वेळी भरती असते. कारण बघा, काय कारण सांगितलं आहे, चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर एकाच वेळी भरती असते. कारण चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर केंद्रोत्सारी बल असते. त्याच्यामुळे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्या बाबतीत सत्य विधान कोणते आहे, तर मिथुन ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. काय बघूया, दोन्ही आकर्षण बले विरुद्ध दिशेने एकाच रेषेत कार्य करतात. ध्यान ठेवा, दोन्ही आकर्षण बले विरुद्ध दिशेने एकाच रेषेत कार्य करतात. भरती व ओहोटीचे किती प्रकार आहेत, तर भरती ओहोटीचे 2 प्रकार आहेत. भरती ओहोटीचे 2 प्रकार आहेत. मित्रांनो PDF साठी आम्हाला व्हॉट्सअप करायला विसरू नका. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा पौर्णिमा व अमावस्याला रिकामी जागा कार्य म्हणतात. म्हणजे एकाच दिशेने कार्य करतात. कोणत्या दिशेने, सूर्य व चंद्र यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा पौर्णिमा व अमावस्याला एकाच दिशेने कार्य करतात. तर मित्रांनो काय होतं, जास्त वेळ जर आपण असंच बोलत गेलो त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, उच्चार वेगळे निघतात. ठीक आहे, तर उच्चार वगैरे वेगळे निघले असाल तर त्यासाठी कारण असं वाचत गेल्याने ते होत असते. सागर जलामध्ये उधाणाची भरती केव्हा येते किंवा कोणत्या दिवशी येते हे पण सांगितलेलं आहे. सागर जलामध्ये उधाणाची भरती केव्हा येते, तर याचं ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 A व B, म्हणजेच अमावस्येला व पौर्णिमेला. भागांची भरती ओहोटी केव्हा होते, केवळशी म्हणजे शुक्ल व कृष्ण अष्टमीला. चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा रिकामी जागा कार्य करून सागर जलास भागाची भरती ओहोटी म्हणतात, म्हणजे काटकोनात. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा काटकोनात कार्य करून सागर जलास भागाची भरती ओहोटी म्हणतात. खाडीच्या मुखाशी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. कारण खाडीच्या मुखाशी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते कारण भरतीच्या पाण्यामुळे मासे खाडीत येतात. भरतीच्या पाण्यामुळे मासे खाडीत येतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. महासागरातील जलाची क्षितिज समांतर दिशेने दूर अंतरावर होणारी हालचाल म्हणजे रिकामी जागा होय, म्हणजेच सागरी प्रवाह. महासागरातील जलाची क्षितिज समांतर दिशेने दूर अंतरावर होणारी हालचाल म्हणजे सागरी प्रवाह. सागरी प्रवाहाची निर्मिती कशामुळे होते, तर सागरी प्रवाहाची निर्मिती हे ग्रहीय वाऱ्यामुळे होते. सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाहतात, तर सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्याच्या दिशेने वाहतात. वाऱ्याच्या दिशेने, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. उष्ण सागरी प्रवाहाची उत्पत्ती सर्वसाधारणपणे रिकामी जागा प्रदेशात होऊन ते ध्रुवीय प्रदेशात वाहतात, म्हणजे विषुववृत्तीय.
म्हणजेच विषुववृत्तीय. शीतसागरी प्रवाहाची उत्पत्ती सर्वसाधारणपणे रिकामी जागा प्रदेशात होऊन ते रिकामी जागा प्रदेशाच्या दिशेने वाहतात. म्हणजे शीतसागरी प्रवाहाची उत्पत्ती सर्वसाधारणपणे ध्रुवीय प्रदेशात होऊन ते विषुववृत्तीय प्रदेशाच्या दिशेने वाहतात. लक्षात ठेवा, ध्रुवीय प्रदेशामध्ये त्याची उत्पत्ती होऊन ते विषुववृत्तीय प्रदेशाच्या दिशेने वाहतात. सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळ वाहतात तेथे रिकामी जागा अधिक पडतो, म्हणजेच पाऊस. सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळ वाहतात तेथे पाऊस अधिक पडतो. तिथे काय जास्त पडतो मित्रांनो? तर पाऊस जास्त पडतो. थंड सागरी प्रवाहाच्या लगतच्या किनारपट्टीवर रिकामी जागा पडते. थंड सागरी प्रवाहाच्या लगतच्या किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो. उष्ण आणि थंड सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात, बघा, उष्ण आणि थंड सागरी प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात रिकामी जागा निर्माण होते, म्हणजे दाट धुके. बघा मित्रांनो, ध्यानात ठेवा, उष्ण आणि थंड सागरी प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात रिकामी जागा म्हणजे दाट धुके निर्माण होतात. न्यू फाउंडलँड बेटाजवळ कोणते दोन प्रवाह एकमेकात मिसळले जातात? अतिशय महत्त्वाचं आहे. न्यू फाउंडलँड बेटाजवळ कोणते दोन प्रवाह एकमेकात मिसळले जातात? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो, गल्फ स्ट्रीम व लॅब्राडोर प्रवाह. कोणकोणते आहेत? गल्फ स्ट्रीम व लॅब्राडोर प्रवाह. कुठे? तर न्यू फाउंडलँड बेटाजवळ. उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात, उष्ण व थंड प्रवाह जिथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात रिकामी जागामध्ये वाढ होते. म्हणजे जेथे उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात त्या भागामध्ये सॉरी मित्रांनो, उष्ण व थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागामध्ये वनस्पती, शेवाळ किंवा प्लॅक्टन मध्ये वाढ होते. सागरी प्रवाहाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे? सागरी प्रवाहाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे? तर मित्रांनो, यापैकी सर्व म्हणजे दिशा, वेग व सातत्य, या तीनही त्याचे वैशिष्ट्य आहेत. लक्षात ठेवा, सागरी प्रवाह हे रिकामी जागा उष्णतेचे वाहक आहेत. सागरी प्रवाह हे रिकामी जागा वाहक आहेत म्हणजे उष्णतेचे. सागरी प्रवाह हे उष्णतेचे वाहक आहेत. सागरी प्रवाहाचा ताशी वेग रिकामी जागा असतो. सागरी प्रवाहाचा ताशी वेग किती असतो? तर 2 ते 10 किलोमीटर. सागरी प्रवाहाचा ताशी वेग असतो 2 ते 10 किलोमीटर. सागरी प्रवाहाचा ताशी वेग असतो 2 ते 10 किलोमीटर. मित्रांनो, हे सर्व पाठच करून घ्या तुम्ही, याच्यावर पूर्ण रट्टा मारा. समजून घेण्यात वेळ नाही आहे मित्रांनो, ऐक नाही, समजून घेणं, त्यासाठी आपल्याला थिअरी माहीत असायला हवी लागते. आणि थिअरी माहीत असेल तरच आपण समजून घेऊ शकतो. आणि असे प्रश्न असतात MCQ, याला आपल्याला रट्टा मारल्याशिवाय विलाज नसतो. माशाचे खाद्य कोणते आहे? माशाचे खाद्य कोणते आहे? तर ते आहे मित्रांनो फ्लॅक्टन. काय आहे मित्रांनो? फ्लॅक्टन. इंधनाची बचत होऊन खर्च कमी होणारा वाहतुकीचा प्रकार कोणता? इंधनाची बचत होऊन वाहतुकीचा खर्च कमी होणारा वाहतुकीचा प्रकार म्हणजे सागरी प्रवाह. मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे मानवी व्यवसाय. मानवी व्यवसायामध्ये काही MCQ बघूया मित्रांनो. याच्यामध्ये बघायचं आहे व्यवसायाचे वर्गीकरण किती प्रकारात केले जाते? व्यवसायाचे वर्गीकरण हे 4 प्रकारामध्ये केले जाते. निसर्गात असणाऱ्या गोष्टी माणूस गोळा करतो व वापरतो त्यास प्राथमिक व्यवसाय म्हणतात. बघा, जो माणूस काय करतो, निसर्गात असणाऱ्या गोष्टी माणूस गोळा करतो, उदाहरणार्थ लाकूड झालं, फळ झालं, आहे की नाही, व त्याचा वापर करतो, यास आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. कोणता व्यवसाय म्हणतो? त्याला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. खाणकाम हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर मित्रांनो, खाणकाम हा सुद्धा नैसर्गिकच आहे. कारण बघितलं तर खाणकाम हे आपण निसर्गातूनच आपण घेतो, गोळा करतो, म्हणजे हा सुद्धा प्राथमिक व्यवसाय येतो. प्राथमिक व्यवसायासंबंधीचे सत्य विधान कोणते?
प्राथमिक व्यवसायासंबंधीचे सत्यविधान कोणते? तर ती खाली दिलेली आहे मित्रांनो, बघा ऑप्शन क्रमांक 4 दिलेलं आहे, साधन संपत्तीच्या उपलब्धीनुसार निरनिराळ्या भागात निरनिराळे व्यवसाय चालतात. आता बघा, जी प्राथमिक ही असतात मित्रांनो व्यवसाय, ही निसर्गावर अवलंबून असतात. ठीक आहे, जर नदी असेल तलाव असेल तर तिथं मासेमारी चालते, आहे की नाही? कुठं जंगल असेल तिथं लाकूड तोड चालते. ठीक आहे, कुठं खाण वगैरे असेल तर खाणकाम चालते. असे वेगवेगळे व्यवसाय असतात प्राथमिक, ते कशावर अवलंबून असतात? तर ते साधन संपत्तीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. प्राथमिक व्यवसाय खालीलपैकी कशाशी संबंधित असतो? प्राथमिक व्यवसाय खालीलपैकी कशाशी संबंधित असतो? तर तो सर्वात सोपा प्रश्न आहे, तो म्हणजे उत्तर आहे त्याचं की कच्चा माल. निसर्गामध्ये आपल्याला कच्चा माल मित्रांनो मिळत असतो, आहे की नाही? द्वितीय व्यवसाय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आपण बघितलं मित्रांनो, प्राथमिक व्यवसाय बघितला जो निसर्गाशी संबंधित आहे, साधन संपत्तीशी संबंधित आहे, आणि आता आपल्याला बघायचं की द्वितीय व्यवसाय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर तो असतो पक्का माल. कोणता आहे? तर पक्का माल. द्वितीय व्यवसाय संबंधीचे असत्य विधान कोणते आहे? असत्य, असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे की श्रमाचा मोबदला कमी प्रमाणात मिळतो, तर हे असत्य आहे. मग सत्य काय आहे ते बघूया. तयार होणाऱ्या वस्तूची उपयोगिता व मूल्य वाढते, हे बरोबर आहे. यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो, हे सुद्धा बरोबर आहे. नाशिवंत पदार्थापासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जातात, तर हे सुद्धा बरोबर आहे. तर हे सर्व द्वितीय व्यवसायासंबंधीचे सत्य आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे 8 प्रश्न, खालीलपैकी प्राथमिक व्यवसाय कोणता आहे? बघा, कापसापासून कापड तयार करणे हा द्वितीय व्यवसाय होईल मित्रांनो. किराणा मालाच्या दुकानावर साखर म्हणून विकणे, शिक्षकाला शिकवणी द्यावी लागते, तर हे सर्व मित्रांनो वेगवेगळे आहेत, 4 त्याचे प्रकार पडतात. पण आपल्याला सांगितले की खालीलपैकी प्राथमिक व्यवसाय कोणता आहे, तर सागर जलात मच्छीमारी करणे. अगोदर आपण बोललो जे निसर्गाला अवलंबून असतात त्याला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. मित्रांनो, त्याच्यानंतर प्रश्न आहे, प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना पूरक ठरणाऱ्या व्यवसायास रिकामी जागा म्हणतात, तर केवळ बी म्हणजे तृतीय व्यवसाय. मित्रांनो, प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना पूरक ठरणाऱ्या व्यवसायास रिकामी जागा म्हणतात म्हणजे तृतीय व्यवसाय. म्हणजे काय? बघा, प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना, म्हणजे प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना पूरक ठरणाऱ्या व्यवसायास रिकामी जागा म्हणतात, म्हणजेच तृतीय व्यवसाय. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला तर कारखाना. वाहतूक, बँक आणि टपाल यांच्यापेक्षा वेगळा आहे कारखाना. तृतीय व्यवसायाशी संबंधित असत्य विधान कोणते आहे? तर मित्रांनो, याच्यातलं असत्य बघितलं तर वरील सर्वच असत्य आहेत. म्हणजे कोणकोणते आहेत बघा, कोणत्याही स्वरूपाच्या वस्तूचे उत्पादन होत नाही, व्यवसायातून समाजाला सेवा पुरवता येतात, सेवासाठी मोबदला द्यावा लागतो, तर वरील सर्व. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, गटात बसणारा शब्द शोधा. शेती, पशुपालन, वनोत्पादन याच्यामध्ये येतो खाणकाम, कारण हा बघितलं तर प्राथमिक व्यवसायामध्ये हा येतो, त्यामुळे खाणकाम. द्वितीय व्यवसायाची संबंधित शब्द कोणता? ते म्हणजे कारखाना. कोणता आहे? कारखाना. चतुर्थ व्यवसायात न बसणारा शब्द शोधा. शिक्षक, डॉक्टर, वकील. ठीक आहे, हे सर्व कोणत्या? तर चतुर्थ व्यवसायामध्ये येतात, हे सेवा देतात, फंग डायव्हर नाही. कापसापासून कापड तयार करणे, कापसापासून कापड तयार करणे हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? म्हणजे हा द्वितीय व्यवसाय, कारण कापूस जर बघितलं तर हा नैसर्गिक आहे, आपण शेतीमधून त्याला उत्पन्न घेतो, म्हणजे झाला तो प्राथमिक व्यवसाय. आणि नंतर त्याचं कपड्यामध्ये रूपांतर केल्यानंतर तो होईल आपला द्वितीय व्यवसाय. विशेष कौशल्य दाखवणारा व्यवसाय कोणता? तर ते असतो चतुर्थ. विशेष कौशल्य दाखवणारा व्यवसाय कोणता? तो म्हणजे चतुर्थ. वाहतूक विक्री सेवा देणारा व्यवसाय कोणता असतो? तो असतो तृतीय. बिड्या वळण्यासाठी तेंदूपत्ता गोळा करणे हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर हा प्राथमिक व्यवसाय आहे. एखाद्या प्रदेशात रिकामी जागा व्यवसाय अधिकांश लोक गुंतले असतात तर त्याला विकसित म्हणतात, म्हणजे बी व सी, म्हणजे द्वितीय व तृतीय.
द्वितीय व तृतीय. एखाद्या प्रदेशात रिकामी जागा व्यवसायात अधिकांश लोक गुंतले असतील तर त्या विकसनशील असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए म्हणजे प्राथमिक. सागर उद्योग प्रामुख्याने या राज्यात दिसतो. साखर उद्योग हे प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतो. खाणकाम व्यवसाय प्रामुख्याने कुठे दिसतो? तर खाणकाम व्यवसाय हा प्रामुख्याने झारखंड या राज्यामध्ये आपल्याला दिसतो. कारखानदारीमुळे कोणते प्रदूषण होते? तर कारखानदारीमुळे तिन्ही प्रकारचे प्रदूषण आपल्याला इथं बघायला भेटतात. म्हणजे हवा प्रदूषण, वायू सॉरी हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण किंवा म्हणजे आपण जल प्रदूषण म्हणतो किंवा ध्वनी प्रदूषण, या तिन्ही प्रकारचे प्रदूषण आपल्याला कारखानदारीमुळे झालेले दिसतात. तर त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे आपला लोकसंख्या. लोकसंख्येवर काही आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण एकदम मोठा बनवलेला आहे कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे आणि आपल्याला लवकरात लवकर सर्व व्हिडिओ कव्हर करायचे आहेत. कारण जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे आहेत जेणेकरून एक्झामपर्यंत सर्व टॉपिक तुमचे कव्हर झाले पाहिजे. मनुष्यबळाचा पुरवठा करणारा वयोगट कोणता आहे? तर 15 ते 59 वयाचा वयोगट. कोणत्या वयोगटातील व्यक्तींना अनुभवांचा फायदा इतर गटांना होतो? तर 60 वर्षावरील वयोगट त्यांना अनुभवाचा असतो, त्यावरील ते रिटायर पण होत असतात, त्याच्यामुळे त्यांचा अनुभवाचा फायदा इतर गटांना होतो. बालकाचा समावेश असणारा वयोगट कोणता आहे? तर 14 वर्षाखालील वयोगट हा बालकांचा असतो. आर्थिक नियोजनासाठी कोणत्या गटाचा उपयोग होतो? तर मित्रांनो, यापैकी सर्व म्हणजेच 14 वर्षाखालील वयोगट, 15 ते 59 वर्षांचा वयोगट, 60 वर्षावरील वयोगट. भारताच्या एकूण लोकसंख्येत कोणत्या वयोगटाच्या लोकांचे प्रमाण जास्त आहे? ते आहे मित्रांनो 15 ते 59 वयाचा वर्षांचा वयोगट. कोणत्या देशात सर्वात जास्त लोकसंख्या कार्यकारी गटात आहे? म्हणजेच अमेरिकाची संयुक्त संस्थाने म्हणजे USA. कोणत्या देशात सर्वात कमी लोकसंख्या कार्यकारी गटात आहे? म्हणजेच तो आहे देश टांझानिया. कोणत्या देशात 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर मित्रांनो आहे टांझानिया. कोणत्या देशात 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या सर्वात कमी आहे? प्रश्न असा आहे की कोणत्या देशात 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या सर्वात कमी आहे? म्हणजे टांझानिया. ISN 2001 जनगणनेनुसार बघत आहे, 2001 सांगितलेलं आहे आणि आपल्याला जर बघायचं असेल तर 2011 बघावं लागेल या TET साठी. तर मित्रांनो 2011 जे काही असतील फॅक्ट तर ते नक्की तुम्ही वाचून घ्या, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओसुद्धा एक बनवणार आहे. ISN 2001 जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? तर मित्रांनो हरियाणा. तर आता आपल्याला 2011 माहीत पाहिजे मित्रांनो, तर 2011 काय असेल मी याच्यावर लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे, उद्याच तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. ISN 2001 जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लिंगोत्तर सर्वात जास्त आहे? म्हणजे केरळ. ISN 2001 जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 933. कोणत्या स्थिती लोकसंख्या वाढ दर्शवते? तर जन्मदर. बरोबर आहे, जन्मदर कोणत्या स्थितीत लोकसंख्येची वाढ दर्शवते? म्हणजे इथं मित्रांनो यायला पाहिजे तर जन्मदर इज ग्रेटर दॅन मृत्यूदर, म्हणजे याचं मित्रांनो हे यायला पाहिजे होतं ऑप्शन क्रमांक 3 आणि तेच आपण घेऊया. जर जन्म जास्त झाले मृत्यू कमी झाले तर लोकसंख्येमध्ये वाढ होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. कोणत्या स्थिती लोकसंख्यात घट दर्शवते? ज्यावेळेस घट दर्शवते म्हणजे काय होईल? जन्मदर कमी असेल आणि मृत्यूदर जास्त असेल, तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. भारतीय शहरी लोकसंख्या
वाढत आहे, भारतात शहरी लोकसंख्या वाढत आहे, याचं कारण सांगायचं आहे ते म्हणजे स्थलांतर। ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये स्थलांतर होते। जनतेची रिकामी जागा पातळी जास्त असल्यास देश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत ठरतो, म्हणजे ए व बी। म्हणजे जनतेची साक्षरता व शैक्षणिक प्रगती यांची पातळी जर जास्त असल्यास देश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत ठरतो। सन 2001 जनगणनेनुसार, बघा मित्रांनो, आता आपल्याला 2011 बघायला गेलं आहे, त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ उद्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। सन 2001 जनगणनेनुसार केरळ राज्यात दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण 1058 हे आहे। तर 2011 किती होतं हे तुम्हाला सांगायचं आहे, आणि मित्रांनो याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला उद्या देणार आहे। वयोगट रचनेसाठी लोकसंख्येची स्थूलमानाने रिकाम्या जागा विभाग पडतात, म्हणजेच 3। वयोगट रचनेसाठी लोकसंख्येचे स्थूलमानाने रिकाम्या 3 विभाग पडतात। किती विभाग पडतात? तर 3। महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर किती आहे 2001 विचारलेलं आहे, तर आपल्याला 2011 सांगायचं आहे। तर 2001 होतं मित्रांनो 922। आणि मित्रांनो लवकरच आता उद्या तुम्हाला याच्यावर व्हिडिओ भेटून जाईल 2011 जनगणनेनुसार, त्याची सर्व माहिती मी गोळा करतो आणि उद्या लगेच तुमच्यासमोर सादर करतो। आफ्रिका खंड, आफ्रिका खंड हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितव्या क्रमांकाचे आहे? आफ्रिका खंड हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे। आफ्रिका खंड जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून। जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? जगामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी आहे ती आहे नाईल नदी। कोणती नदी आहे? नाईल नदी। इजिप्शियन संस्कृतीचा विकास कोणत्या खंडात झाला? इजिप्शियन संस्कृतीचा विकास कोणत्या खंडात झाला? म्हणजेच आफ्रिका खंडामध्ये। मादागास्कर बेट हे आफ्रिकेच्या कोणत्या दिशेने आहे? मादागास्कर हे बेट आफ्रिकेच्या आग्नेयस दिशेने आहे। कोणत्या दिशेस आहे? मादागास्कर हे बेट आफ्रिकेच्या आग्नेयस आहे। आफ्रिका खंडाच्या उत्तरेस काय आहे? आफ्रिका खंडाच्या उत्तरेस काय आहे? आफ्रिका खंडाच्या उत्तरेस युरोप हा खंड आहे। आफ्रिका खंडाच्या वायव्येस खालीलपैकी आहे? आफ्रिका खंडाच्या वायव्येस खालीलपैकी आहे म्हणजे ॲटलास पर्वत। आफ्रिका खंडाच्या वायव्येस खालीलपैकी आहे म्हणजे कोणता पर्वत आहे? तर ॲटलास पर्वत। टुपकल पर्वत शिखरची उंची रिकामी जागा आहे? टुपकल पर्वत शिखराची उंची किती आहे? तर टुपकल पर्वत शिखराची उंची आहे 4165 मीटर। 4165 मीटर। आफ्रिकेच्या पूर्वेला काय आहे? आफ्रिका खंडाच्या पूर्वेला काय आहे? तर इथोपिया पठार। कोणतं पठार आहे? तर इथोपिया पठार आहे। ॲटलस पर्वत व इथोपियाचे पठार यांच्या दरम्यान रिकामी जागा वाळवंट आहे। ॲटलस पर्वत व इथोपियाचा पठार यांच्या दरम्यान वाळवंट आहे, तर कोणता आहे? तर सहारा वाळवंट आहे। कोणता वाळवंट आहे? तर सहारा वाळवंट। सहारा वाळवंटात कोणता ज्वालामुखी पर्वत आहे? सहारा वाळवंटात कोणता ज्वालामुखी पर्वत आहे? तर सहारा वाळवंटामध्ये तिबेस्ती। कोणता आहे? तर तिबेस्ती हा ज्वालामुखी पर्वत आहे। आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर रिकामी जागा लांबीची खसदरी आहे, म्हणजेच 6400 मीटरची। आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे? हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे ते म्हणजे व्हिक्टोरिया सरोवर। व्हिक्टोरिया सरोवर हे आफ्रिका खंडातील म्हणूया किंवा आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे। खसदरीच्या रिकाम्या जागा भागात किलिमंजारो व केनिया हे ज्वालामुखी पर्वत आहे। खसदरीच्या पूर्व भागात, कोणत्या भागामध्ये? पूर्व भागामध्ये किलिमंजारो व केनिया हे ज्वालामुखीचे पर्वत आहेत। आफ्रिकेतील कोणत्या पर्वताची उंची सुमारे 5895 मीटर आहे? तर किलिमंजारो। कोणता आहे? किलिमंजारो। आफ्रिका खंडातील कोणत्या पर्वताची उंची सुमारे 5895 मीटर आहे? तर किलिमंजारो। आफ्रिका खंडामध्ये कोणत्या बेटांचा समावेश होत नाही? तर अंदमान हे बेट भारताच्या याच्यामध्ये आहे, आशा खंडामध्ये आहे। त्यामुळे बघा, मादागास्कर, शेशेल्स व
सावोतोम या तिन्ही बेटांचा समावेश आफ्रिका खंडामध्ये होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंदी महासागरात कोणत्या बेटाचा समावेश होत नाही? हिंदी महासागरात कोणत्या बेटाचा समावेश होत नाही? तर त्याच्यामध्ये मलाबो, मलाबो याचा समावेश होत नाही. म्हणजे त्यामध्ये मादागरकर, मॉरिशियस व शेशेल्स याचा समावेश होतो. आफ्रिका खंडातून कोणते वृत्त जाते? आफ्रिका खंडातून कोणते वृत्त जाते? तर यापैकी सर्वच म्हणजे विषुववृत्त, कर्करवृत्त व मकर वृत्त या तीनही वृत्त हे आफ्रिका खंडामधून जातात. आफ्रिका खंड हे रिकाम्या जागा गोलार्धात आहे येते. तर कोणत्या गोलार्धात आहे? तर ए व बी म्हणजे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध या दोन्ही गोलार्धामध्ये आफ्रिका खंड आहे. आफ्रिका खंडाचे हवामान रिकामी जागा आहे. आफ्रिका खंडाचे हवामान रिकामी जागा आहे म्हणजे उष्ण. कशी आहे? तर उष्ण आहे. सहारा, कलहारी इत्यादी वाळवंटी प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान रिकामी जागा असते. सहारा, कलहारी आणि वाळवंटी प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान हे रिकामी जागा 200 मिलीमीटर असते. किती मीटर असते? 200 मिलीमीटर. आफ्रिका खंडात सॅव्हाना म्हणजे काय? आफ्रिका खंडात सॅव्हाना म्हणजे काय? तर त्याला आपण गवताळ प्रदेश म्हणतो. सॅव्हाना म्हणजे काय? तर गवताळ प्रदेश. सॅव्हाना येथील पर्जन्यमान 750 मिलीमीटर ते 1500 मिलीमीटर असते. येथे पाऊस केव्हा पडतो? तर उन्हाळ्यात. सॅव्हाना म्हणजे गवताळ प्रदेश असतो. येथील पर्जन्यमान 750 मिलीमीटर ते 1500 मिलीमीटर असते. तिथे पाऊस उन्हाळ्यामध्ये पडतो. झैरे नदीच्या खोऱ्यात वार्षिक पर्जन्यमान 1500 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर इतके असते. तिथे पाऊस केव्हा पडतो? तर दररोज पाऊस पडतो. झैरे नदीच्या खोऱ्यामध्ये दररोज पाऊस पडतो. आफ्रिकेतील कोणत्या नदीचा उगम विक्टोरिया सरोवरातून होतो? आफ्रिकेतील कोणत्या नदीचा उगम विक्टोरिया सरोवरातून होतो? ती म्हणजे आफ्रिकेतील म्हणजे जगातील सर्वात लांब नदी म्हणजे नाईल नदी. नाईल नदी कोणत्या दिशेने वाहते? तर नाईल नदी ही उत्तर दिशेला, उत्तर दिशेकडे वाहते. उत्तर दिशेकडे वाहते. नदीचे नुबियन वाळवंटात बारमाही पाणी पुरवठा केला आहे. नाईल नदीने नुबियन वाळवंटात बारमाही पाणी पुरवठा केलेला आहे. कोणत्या नदीच्या खोऱ्यात दररोज पाऊस? झैरे, झैरे नदीच्या खोऱ्यात दररोज पाऊस पडतो. झैरे नदीच्या खोऱ्यात दररोज पाऊस पडतो. रिकामी जागा नदीवरील विक्टोरिया धबधबा पर्यटकाचे आकर्षण बनलेला आहे. तर विक्टोरिया धबधबा पर्यटकाचे आकर्षण बनलेला आहे. तर तो कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे झांबेझी. कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे झांबेझी नदीवर. तर तो झांबेझी नदीवर आहे. सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागास पाणी पुरवठा करते कोणती नदी? आपल्याला सांगायची ती आहे नायजर नदी. कोणती नदी आहे? नायजर सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागास पाणी पुरवठा करते. कोणत्या नदीमध्ये खूप सुसरी आहेत? कोणत्या नदीमध्ये खूप सुसरी आहे? तर लिम्पोपो. कोणत्या नदीमध्ये आहे? तर लिम्पोपो नदीमध्ये. तर मित्रांनो, आफ्रारा तेलेमाड वृक्ष आफ्रिकेतील कोणत्या वनात मिळतात? तर विषुववृत्तीय सदाहरित वने. विषुववृत्तीय सदाहरित वनामध्ये आपल्याला आफ्रारा तेलेमाड हे आपल्याला वृक्ष तिथे आपल्याला बघायला भेटतात. हत्ती, गोरिला, चिंपांझी, जिराफ इत्यादी प्राणी आफ्रिकेच्या कोणत्या वनात सापडतात? तर आपल्याला सॅव्हाना या गवताळ प्रदेशामध्ये हत्ती, गोरिला, चिंपांझी, जिराफ इत्यादी आफ्रिकन प्राणी आपल्याला या जिवाना म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये सापडतात. झैरे नदीचे खोरे हा प्रदेश आफ्रिकेतील कोणत्या वन प्रकारात येतो? झैरे नदीचे खोरे हा प्रदेश आफ्रिकेतील कोणत्या प्रकारात येतो? तो म्हणजे दलदल युक्त आहे. झैरे नदीचे खोरे हे कसे आहे? तिथं वर्षभर पाऊस पडतो. रोज पाऊस पडतो. 1500 ते 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. तर त्याच्यामुळे तिथली ती जमीन आहे ती दलदल युक्त जमीन आहे.
आफ्रिका खंडाच्या वाळवंटाच्या सीमेलगत रिकामी जागा मृदा आढळते, म्हणजे तपकिरी रंगाची मृदा आपल्याला आढळते. आफ्रिका खंडातील नायजर नदीच्या खोऱ्यात कोणती मृदा आढळते? आफ्रिका खंडातील नायजर नदीच्या खोऱ्यात कोणती मृदा आढळते? तर काळी मृदा. आफ्रिका खंडातील कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये कापूस, ऊस इत्यादी पिके घेतात? तर काळी मृदेमध्ये. विषुववृत्तीय भागात लोहयुक्त कोणत्या प्रकारची मृदा आढळते? विषुववृत्तीय भागात लोहयुक्त कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर विषुववृत्तीय भागामध्ये तांबडी ही लोहयुक्त मृदा आढळते. आफ्रिका खंडाच्या रिकाम्या जागा भागात विविध खनिज साठे आढळतात? तर दक्षिणेकडील. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील भागात विविध खनिज साठे आढळतात. आफ्रिकेतील विट वॉटर सर्व्हँड येथे रिकाम्या जागा मोठ्या खाणी आहेत. तर कशाच्या आहेत? तर आफ्रिकेमधील विट वॉटर वॉटर्स रॅन्स येथे सोन्याच्या खाणी आहेत. आफ्रिकेतील कांगोमध्ये रिकाम्या जागा मोठ्या खाणी आहेत. तर तांब्याच्या. आफ्रिका खंडामधील कांगो या देशामध्ये तांब्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये खाणी आढळतात. आफ्रिकेतील किंबर्ले येथे रिकाम्या जागा मोठ्या प्रमाणात खाणी आढळतात. तर आफ्रिकेमधील किंबर्ले येथे हिऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये खाणी आढळतात. आफ्रिकेतील झांबियामध्ये मोठ्या प्रमाणात मिळते तर कोबाल्ट. काय मिळते? कोबाल्ट. आफ्रिकेच्या घानामध्ये रिकाम्या जागा मोठ्या प्रमाणात मिळते तर मॅग्नीज. काय मिळते? मॅग्नीज. आफ्रिकेमध्ये हत्ती गवतासाठी कोणते वन प्रसिद्ध आहे? तर ते आहे मिश्र व शुष्क. आफ्रिका खंडातील पर्यावरणीय समस्या कोणती आहे? तर मित्रांनो, ती वरीलपैकी सर्व सांगितली आहेत, म्हणजे निर्वनीकरण, हवा प्रदूषण व वाळवंटीकरण. त्यानंतर मित्रांनो, बघायचं आपल्याला उत्तर अमेरिका खंड. उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिमेस कोणता महासागर आहे? उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिमेस कोणता महासागर आहे? तर तो आहे पॅसिफिक महासागर. कोणता महासागर आहे? तर पॅसिफिक महासागर. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस कोणता महासागर आहे? उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस आहे आर्क्टिक महासागर. उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्वेस कोणता महासागर आहे? तर आहे अटलांटिक महासागर. उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिणेस काय आहे? तर मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंड आहे. तर काय आहे दक्षिणेस? तर दक्षिण अमेरिका खंड आहे. उत्तर अमेरिका ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा खंड आहे? तर तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. उत्तर अमेरिका ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे व आफ्रिका खंड हे दुसऱ्या क्रमांकाचा आहे. आपण अगोदरच बघितलं. कँकिनले पर्वत शिखर कोणत्या पर्वतात आहे? तर ते आहे अलास्का. अलास्कामध्ये आहे. मॅकिनले पर्वत शिखरांची उंची किती आहे? तर मित्रांनो, मॅकिनले पर्वत शिखरांची उंची आहे 6194 मीटर. पश्चिम किनाऱ्याला समांतर रिकामी जागा पर्वत श्रेणी आहे. रॉकी पर्वतीय भागात रिकामी जागा पठार आहे तर कोलोराडोचे. रॉकी पर्वतीय भागात कोलोराडोचे पठार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात कोणते पठार आहे? तर मेक्सिकोचे पठार आहे. बरोबर आहे. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात मेक्सिकोचे पठार आहे.
उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात कोणते पठार आहे? तर उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात, बघा कोणत्या भागामध्ये, ईशान्य भागात लॅब्राडोरचे पठार आहे. कोणते? लॅब्राडोर. पूर्व किनाऱ्याला समांतर अशी कोणती पर्वतरांग आहे? पूर्व किनाऱ्याला समांतर अशी कोणती पर्वतीय रांग आहे? तर ॲपलेशियन. कोणती आहे? तर ॲपलेशियन. आणि पश्चिमेला जर बघितलं तर आपण बघितलं तर कोणती आहे? तर को ते बघितलं तर रॉकी. ग्रँड कॅनियन ही निसर्ग सौंदर्य घळी कोणत्या नदीत निर्माण केली आहे? ग्रँड कॅनियन ही निसर्ग सौंदर्य घळी कोणत्या नदीत निर्माण केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, कोलोरॅडो, कोलोरॅडो नदीमध्ये. उत्तर अमेरिकेच्या नैऋत्येला कोणते वाळवंट आहे? उत्तर अमेरिकेच्या नैऋत्येला ॲरिझोना. कोणता आहे मित्रांनो? तर ॲरिझोना हे वाळवंट आहे. ॲरिझोना. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात कोणते वाळवंट आहे? उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात कोणते वाळवंट आहे? तर मेक्सिकोचे पठार पण आहे आणि मेक्सिकोच वाळवंट सुद्धा आहे. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणारी संयोग भूमी आहे. कोणती आहे? केवळ बी, म्हणजे याला आपण मध्य अमेरिका असे म्हणतो. मध्य अमेरिकेच्या कोणत्या भागात पनामा कालवा आहे? मध्य अमेरिकेच्या कोणत्या भागात पनामा कालवा आहे? तर दक्षिण भागामध्ये. कोणत्या भागामध्ये? दक्षिण भागामध्ये. उत्तर अमेरिकेत समाविष्ट असलेले सर्वात मोठे बेट कोणते? उत्तर अमेरिकेत, बघा उत्तर अमेरिकेमध्ये समाविष्ट असलेले सर्वात मोठे बेट कोणते? तर आहे ग्रीनलँड. कोणते आहे? ग्रीनलँड. उत्तर अमेरिकेतील तापमान अक्षांशावर अवलंबून असल्यामुळे जास्त होत आहे. काय होत आहे? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जास्त होत आहे. उत्तर अमेरिकेतील तापमान अक्षांशावर अवलंबून असल्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे जास्त होत जाते. उत्तर अमेरिका खंडातून कोणते अक्षवृत्त गेले आहे? तर उत्तर अमेरिका खंडातून कर्कवृत्त गेलेले आहे. उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या दिशेस कॅलिफोर्निया आखात आहे? उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या दिशेने कॅलिफोर्नियाचे आखात आहे? तर नैऋत्य दिशेने. कोणत्या दिशेने? नैऋत्य दिशेने. कॅनडा अलास्कात जानेवारीमध्ये किती तापमान असते? कॅनडा अलास्का जानेवारीमध्ये किती तापमान असते? तर असते तर -28 सेल्सिअस, -28 सेल्सिअसच्या जवळपास असते. संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळ वाहणारा गल्फ उष्ण सागरी प्रवाह आहे. संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळ वाहणारा गल्फ उष्ण सागरी प्रवाह आहे. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात, बघा उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागामध्ये अटलांटिक महासागरावरील वारे पूर्वेकडे येतात व पूर्व भागात पाऊस पडतो. उत्तर अमेरिकेतील दक्षिण भागात अटलांटिक महासागरावरील वारे पूर्वेकडे येतात व पूर्व भागात पाऊस पडतो. कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात पाऊस पडतो. कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागामध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो. मॅकेन्झी नदी ही रिकाम्या जागेची वाहिनी आहे. मॅकेन्झी नदी ही उत्तर वाहिनी आहे. कोणती आहे? मॅकेन्झी नदी हे उत्तर वाहिनी आहे, म्हणजे उत्तर दिशेला वाहते. कोलंबिया कोलोराडो नद्या रिकाम्या जागा वाहिनी आहेत. तर कोलंबिया व कोलोराडो या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोणत्या आहेत? पश्चिम वाहिनी नद्या. मिसिसिपी नदी रिकाम्या जागा वाहिनी आहे. तर मिसिसिपी मित्रांनो ही दक्षिण वाहिनी नदी आहे. मिसिसिपी कोणती आहे? तर दक्षिण वाहिनी नदी आहे. सेंट लॉरेन्स नदी रिकाम्या जागा वाहिनी आहे. तर सेंट लॉरेन्स नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही दोनदा तीनदा जर बघितला, कमीत कमी तीनदा, तर तुम्हाला हे सर्व पाठ होऊन जाईल. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही दोनदा तीनदा पहा आणि एक्झामपूर्वी तर नक्कीच या सर्व व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पूर्ण बघा. पंचमहासरोवरांना जोडणारी नदी कोणती आहे? पंचमहासरोवरांना जोडणारी नदी कोणती आहे? तर मिसिसिपी. कोणती नदी आहे? मिसिसिपी. कोणत्या नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प जागतिकदृष्ट्या आदर्श ठरलेला आहे? कोणत्या नदीवरील
बहुउद्देशीय प्रकल्प जागतिकदृष्ट्या आदर्श ठरलेला आहे तो म्हणजे टेनिसी. सेंट लॉरेन्स नदीवरील नायगरा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. नायगरा बघा, ध्यानात ठेवा मित्रांनो, सेंट लॉरेन्स या नदीवर नायगरा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे. उत्तर अमेरिकेत जलसंपत्तीचा उपयोग प्रामुख्याने साठी केला जातो, म्हणजे यापैकी सर्व म्हणजे वीज निर्मितीसाठी, उद्योगधंद्यासाठी व शेतीसाठी. पाईन यांचे लाकूड मऊ असते म्हणून त्याचा उपयोग फर्निचर तयार करण्यास करतात. बघा, पाईन जो वृक्ष असतो त्याचं लाकूड एकदम मऊ असते म्हणून त्याचा उपयोग फर्निचर तयार करण्यासाठी करतात. इमारती लाकूड, बघा जी इमारतीमध्ये लाकूड असते, इमारतीत लाकडासाठी रिकाम्या जागा वृक्षांचा उपयोग केला जातो, तर डगलस फर, माफ करा, डगलस फर या वृक्षांची मागणी आहे. ग्रँड बँक कोठे आहे? तर न्यूफाउंडलँड येथे आहे. येथे सोलमन मासे मोठ्या प्रमाणात मिळतात, म्हणजे ब्रिटिश कोलंबियामध्ये. ब्रिटिश कोलंबिया म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे, 7. आठवा प्रश्न बघूया, जॉर्जेस बँक कोठे आहे? तर जॉर्जेस बँक ही संयुक्त संस्थाने म्हणजे USA मध्ये. उत्तर अमेरिका रिकामी जागा हे जागतिक कोठार बनलेले आहे, तर गव्हाचे. उत्तर अमेरिका हे गव्हाचे जागतिक पठार बनलेले आहे. 10वा प्रश्न बघूया, उत्तर अमेरिकेत सोने येथे सापडतात, म्हणजे पंचमहासरोवराच्या उत्तरेस. 11वा प्रश्न बघूया, उत्तर अमेरिकेत चांदी कोठे मिळते? उत्तर अमेरिकेमध्ये चांदी कोठे मिळते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मेक्सिकोमध्ये. कुठे मिळते? तर मेक्सिकोमध्ये. ॲरिझोनच्या वाळवंटी भागाजवळ रिकाम्या जागा खाणी सापडतात, म्हणजेच तांब्याच्या. ॲरिझोनाच्या वाळवंटी भागाजवळ तांब्याच्या खाणी सापडतात. प्रेरी प्रदेश कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर बायसन. प्रेरी प्रदेश कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर बायसन. बायसन हा एक साप आहे. तर दक्षिण अलास्का पासून ते लॅब्राडोर पर्यंतच्या भागात रिकामी जागा कुर्चीपणी सॉरी सुचिपर्णी अरण्य आहेत. दक्षिण अलास्का पासूनचे लॅब्राडोर पर्यंतच्या भागामध्ये सुचिपर्णी अरण्य आहेत. मिसिसिपी मिसुरी नद्या खोऱ्यातील मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे? तर गहू. या पिकाला कोणत्या पिकाला? गहू. हा प्रदेश खनिज तेल क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, तर मिसिसिपी खोरे. कोणते आहे? तर मिसिसिपी खोरे. तर मित्रांनो, हा आपण बघितला व्हिडिओ क्रमांक 9. या व्हिडिओमध्ये आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. यूट्यूबवर बाकीचे पण व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1 ते 1.5 घंटेमध्ये फक्त काही प्रश्नच, म्हणजे 30-40 प्रश्नच फक्त तुमच्याकडनं करून घेतले जातात, बाकीचे प्रश्न नाही. म्हणजे कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न करण्याचा सराव करतो, कारण एक्झाम आलेली आहे. कारण एका व्हिडिओमध्ये तुमचा सर्व अभ्यास होईल असा आम्ही प्रयत्न करतोय. बाकीचे व्हिडिओ फक्त तुम्हाला माहीत असेल की व्हिडिओ टाकतात, व्हिडिओ पण मोठा असतो, पण त्या व्हिडिओमध्ये प्रश्न मात्र खूपच कमी असतात. आपलं टार्गेट असलं पाहिजे की कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न वाचले गेले पाहिजेत. तर मित्रांनो, चॅनल जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला तर विसरू नका. आणि जेवढे विद्यार्थी तुम्ही पाहता तेवढेच जण मात्र या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.